मनपाने तयार केलेल्या शहर विकास आराखड्याबाबत 2700 अधिक तक्रारी महानगरपालिकेला प्राप्त झाल्या होत्या. यावर मोरणा आजार संशोधन केंद्रात सुनावणी घेण्यात आली. मनपाने जाहीर केलेल्या शहरातील विकास आराखड्यातील नागरिकांच्या हरकतींवर आज मौलाना आझाद संशोधन केंद्रात सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे नागरिकांच्या हरकती पुणे येथील नगररचनाचे निवृत्त संचालक श्री पाथरकर, निवृत्त उपसंचालक पी एम महाजन, मनपाचे स्थायी समिती सदस्य राजगौरव वानखेडे, गजानन मनगटे, अब्दुल अझीम, आश्विनी गंभीर, दिलीप यार्दी आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. शहरातील विविध विभागाच्या मनपाने विकास आराखडा तयार केला होता. या आराखड्यावर नागरिकांच्या हरकती जाणून घेण्यासाठी 2700 अधिक तक्रारी महानगरपालिकेला प्राप्त झाल्या होत्या. यावर दररोज 100 हरकतीवर संशोधन केंद्रात सुनावणी घेण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर बी ए चोपडे यांच्या शताब्दीपूर्ती निमित्त त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर वाल्मिक सर्वदे यांनी दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रोफेसर बी ए चोपडे सर 1 जुलैला चोपडे सरांना 60 वर्षे पूर्ण होत आहेत. तर त्यांच्या या शताब्दीपूर्तीनिमित्त शहरातील सामाजिक, विद्यापीठातील शैक्षणिक आणि इतर प्राध्यापक आणि विचारवंत यांच्यातर्फे 1 जुलै 2016 रोजी औरंगाबाद शहरामध्ये आपण भव्य नागरी सत्काराचं आयोजन या निमित्ताने केलेलं आहे. 1 जुलैला जो भव्य नागरी सत्कार माननीय कुलगुरू प्रोफेसर बी ए चोपडे यांचा जो होत आहे, हा सत्कार महात्मा गांधी मिशनचं रुक्मिणी हॉल या ठिकाणी हा सत्कार सोहळा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. सामाजिक संघटना, शहरातील सर्व महाविद्यालयातील प्राचार्य, विद्यार्थी, प्राध्यापक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील सर्व मंडळी एकत्र येऊन हा भव्य नागरी सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि 1 तारखेला सर्वांनी ह्या सत्कार सोहळ्यानिमित्त सहभागी व्हावं अशा प्रकारे निवेदन या माध्यमातून आपल्याला मी या ठिकाणी करतो.